मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी आकाशात उडणारा पतंग पाहिला असेल किंवा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो उडवला देखील असेल. तर आपण बघतो की जशी जशी हवा येते, जसं जसं पतंगाला हवा लागते, तसा तसा पतंग आपल्याला वर जाताना दिसतो. त्याचबरोबर तुम्ही कागदी भिंगरी बनवली असणारच आणि ती तिच्यासोबत खेळलेही असणार. तर तुम्ही बघता की जेव्हा हवा लागते कागदी भिंगरीला, तेव्हा ती आपल्याला अशी गोल 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 फिरताना दिसते. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी सायकल फिरवली आहे, त्या सायकलच्या टायर मध्ये सुद्धा आपल्याला हवाच भरावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास या विषयातील आपली हवेची गरज, आणखी हवा कशा कशासाठी आपल्याला उपयोगाची आहे ते अभ्यासणार आहोत.